बरोबर 8:38 कालावधि या ठिकाणी होतो आहे। 15 मिनिटांमध्ये तुम्हाला सुरुवातीची 3 षटक संपवायची आहेत, याचा अर्थ बरोबर 8:53 तुम्हाला 3 षटक संपन्न झाली पाहिजे। तसं घडलं नाही तर एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। पहिला चेंडू खराब होता, वाईड बॉल असल्याचा इशारा। अतिरिक्त धावेने धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं होतं आहे बॅटिंग करणाऱ्या माझगाव टीमचं। सारसन टीमचे एक विस्फोटक फलंदाज ज्यांनी नुकताच 2-3 स्पर्धा अगदी आपल्या भन्नाट बॅटिंगनं गाजवल्यात, राकेश पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालं आहे। मी संदेश पाटील यांच्या वतीनं त्यांना विनंती करीत आहे की आपण व्यासपीठावरती यावं। सठी क्यू आर कर होता, खोदून काढायचं होतं, समोरच्या दिशेनं फटका येतोय। डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते, एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेच्या बरोबरीने। उजव्या हाताचा फलंदाज केतन आपल्या धावसंख्येचं खातं मात्र या ठिकाणी खुलं करत असताना एकूण धावसंख्या धावफलकावरती लागतीये बिनबाद 2। त्याच्या जोडीला आहे ऋषिकेश, ज्याला आपण स्ट्रायकर एंडला पाहू शकाल। अजिंक्य गोलंदाजी मार्कवरती राईट आर ओवर द विकेटनं कॉमेंट्री बॉक्स एंडकडून मारा करण्यासाठी तयार आहे। फुलटॉस होता, दिशा द्यायची होती, खरं तर ताकद अजमावली नव्हती, फक्त दिशा दिली या चेंडूला आणि डीप मिड विकेटला या चेंडूला अडवलं जातंय। दुहेरी कंप्लीट, दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या होती आहे 4। षटकार लगावला तर 200, चौकार लगावला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज, आणि 3 षटकार 3 चौकार जर लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। ग्रामपंचायत माझगावचे विद्यमान सदस्य मारुती डवलकर यांच्या माध्यमातून फुलटॉस ऑन ड्राईव्ह केला आहे क्षेत्रक्षकाचा, वेध घेतला होता पण क्षेत्रक्षकाने केली चूक। इथे येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं आता मारुती डवलकर यांचे 200 तुम्हाला जमा करावे लागतील। धावसंख्या वाढतीये 10। दहा धावा आहेत धावफलकावरती। क्षेत्ररक्षणाची विवरचना आता बदलली जाते, क्षेत्ररक्षकाची उचल बांगडी त्या ठिकाणी करण्यात येते, कारण वायडिश लॉंगॉनला जे क्षेत्ररक्षक होते त्यांनी हा सोपा झेल सोडला आणि तदनंतर येतो आहे षटकार। वेगवान चेंडू होता, अचूक टप्पा पडल्यानंतर चेंडूनं अगदी इनस्विंग प्राप्त केला आतल्या बाजूला, चेंडू वेगानं आला, सरळ विसावला इष्टीरक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूचा खेळ संपेल आणि धावफलक स्थिरावेल बिनबाद 10 या धावसंख्येवरती। हा चेंडू यावेळेस अजून एक चांगला फेकला जातोय, अजिंक्य कमबॅक करतोय। खरं तर षटकार गेला तो क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे, आणि जी धावगती स्थिरावली होती ना तिला आकार आलाय, पण तदनंतर गुड कमबॅक गोलंदाज अजिंक्यच्या माध्यमातून। ऑन ड्राईव्ह केलाय, सिनेमिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांना चकवून वायडिश लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल होतोय। दुसरी धाव शोधायची आणि शोधली जाईल, कारण डेंजर झोनला होते स्ट्रायकर एंडचे फलंदाज केतन। चेंडूची फेकी झाली चुकीच्या एंडला आणि त्या कारणास्तव दुहेरी धाव सहजगत्या कंप्लीट। पहिलं षटक संपन्न, धावसंख्या झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 12। बिनबाद 12 धावा आहेत धावफलकावरती। 8:42 होत आहेत, याची सुद्धा आपण दक्षता घ्यायची आहे। 8:38 मॅच सुरू झाली होती, बॅट्समन खरं तर पॉपिंग क्रीजमध्ये आहेत, त्यामुळे क्षेत्ररक्षक आपण वेल दौडू नका। या ठिकाणी नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल। खऱ्या अर्थानं रायगड जिल्हा माजी आरोग्य सभापती, शिक्षण आरोग्य सभापती नरेश पाटील साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल। कैलास पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय नरेश दादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे। पण मॅच जरा थांबवायची आहे, चला स्वयंसेवक आपण रेडी राहायचं आहे, साहेबांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल।
मी आदरणीय नरेश दादा पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करावा। मायेची श्वाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह भेट देऊन नरेश दादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। साहेब आपण आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात, त्यासाठी मनाच्या अंतकरणापासून खूप खूप आभार। असं म्हटलं जातं गेस्ट इज गॉड, आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवराचं स्वागत करणे ही भारतीय संस्कृती आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये नरेश दादा पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। यानंतर सूरज केदारी साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी कैलास पाटील यांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते हा मॅच सुरू करायचे। सूरज दादा केदारी यांचा शुभ सन्मान कैलास पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते केला जाईल। लेबर कॉन्ट्रॅक्टर आणि आज धावपलीच्या युगात सुद्धा बहुमूल्य वेळ काढून त्यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिले आणि या स्पर्धेसाठी जेवढे चेंडू लागतील ना तेवढे चेंडू पुरवण्याचं काम सूरज दादा केदारे यांच्या माध्यमातून केलं जात आहे, त्यांना आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात। पहिला चेंडू रडारमध्ये होता, त्याला उडवलं आडव्या बॅटनं, येतोय वाडीश लॉंगनला क्लिअर करणारा हा उत्तुंग षटकार। यानंतर प्रणाल प्रकाश पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। माजी उपसरपंच होणार ग्रामपंचायत आणि त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक संदेश पाटील यांना करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते नानांना मी विनंती करेन, कैलास पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते प्रकाश पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचे। चेंडू द्या मैदानावरती, कारण नुकताच आम्ही सांगितलं की जेवढे चेंडू लागतील, कालपासून भरपूर चेंडू गेलेत पण त्याची चिंता नाही आहे, कारण जे आमचे लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत सूरज केदार यांच्या माध्यमातून चेंडू हा खरं तर महत्त्वाचा घटक आहे आणि तो पुरवला गेला या स्पर्धेसाठी। एकता ट्रॉफी जेवढे लागतील तेवढे चेंडू 20-23 त्यांनी दिले गेलेत, त्याला मी मनापासून आभार व्यक्त करतोय। यानंतर प्रणाल लाले हे नाव असा कोणीही नसेल या गावामध्ये ज्यांना माहीत नसेल, कारण ज्या ज्या वेळेला ही स्पर्धा असते ना त्या त्या वेळेला प्रणाल शेठ लाले यांची उपस्थिती तब्बल 4 रात्रीमध्ये आपण सातत्यानं पाहिले। काल जरी ते आले नसले तरी आज त्यांनी सांगितलं की इथून पुढे आमची उपस्थिती कायम असेल आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल। चांगला चेंडू आहे, डावकुऱ्या त्याचे गोलंदाज डॉट बॉल येतोय, धावपलक स्थिरावेल 18 या धावसंख्येवरती। अठरा धावा धाव फलकावरती, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट न गोलंदाज निखिल तयार आहे। अजून एक साठी क्यू आर कर, लाईन आणि लेन फार चांगली होती, बॅटची इनरेज घेऊन चेंडू येष्टांच्या मागे रेंगाळत होता, शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला अडवणार तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी प्राप्त झाली। एक धाव एका धावेच्या साह्यानं 19 धावसंख्या आहे ती धाव फलकावरती। प्रणाल लाले यांच्या माध्यमातून 5व्या क्रमांकासाठी जी ट्रॉफीज आहे ना ती देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांचा सुद्धा खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतोय। डॉट बॉल येतोय, धावफलक स्थिरावेल 19 या धावसंख्येवरती। हॅलो, प्रकाश दादा पाटील आणि प्रवीण दादा पाटील यांच्या माध्यमातून 4थ्या क्रमांकाची जी इनामी राशी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे, त्यांना सुद्धा मी मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार व्यक्त करतोय। प्रत्येकाचं भरीव योगदान या स्पर्धेसाठी राहिले। 2 षटकांचा खेळ संपन्न, धावसंख्या आहे धावफलकावरती बिन बात 19।
यानंतरचा सामना असेल वरद विनायक ढेकू आणि त्यांच्या विरोधात होराले। मी नरेश दादा पाटील साहेब तसेच प्रकाश दादा पाटील साहेब यांना मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार व्यक्त करतो। आपण भरीव योगदान तर दिलंच, त्याचबरोबरीने या धावपळीच्या युगामध्ये वेलात वेल काढून बहुमूल्य वेल या स्पर्धेसाठी आपण दिलात, त्यासाठी मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। होराले आणि वरद विनायक ढेकू फर्स्ट इनिंग संपल्यानंतर टॉससाठी यायचे, त्या अगोदर आपण या ठिकाणी उपस्थित राहावं। फर्स्ट इनिंग नंतरच टॉस केला जाईल याची दक्षता घ्या, वेल जास्त दौडू नका अन्यथा आता आयोजक कठोर झालेत, वेलेला फार महत्त्व असेल। तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात, ओंकार येतोय गोलंदाजी मार्कवरती, धावसंख्या आहे धावफलकावरती 19। फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। अफलातून चेंडू सटीक यॉर्कर होता, खरं तर अगदी खोलात टाकलं होतं या चेंडूला, वेगावरती फार चांगलं नियंत्रण आपण पाहिलं, पर्याय नव्हता फलंदाजाला सन्मान देण्याखेरीज, पण सन्मानपूर्वक एक धाव या ठिकाणी मिळते आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होते 20। राकेश पाटील एक विस्फोटक फलंदाज मॅन फ्रॉम सारसन यांच्या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचंही स्वागत असेल। राजेश शेट पाटील माझगाव यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत, त्यांचंही स्वागत असेल, जे विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत माझगावचे। आणि नक्कीच राजेश शेट पाटील आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं स्वागत असेल। मारुती डबालकर विद्यमान सदस्य यांच्या माध्यमातून षटकाराला 200, चौकाराला 100, षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 फलंदाजांना। हा फटका लॉप केलाय क्षेत्ररक्षक होते, पण त्यांच्या अगदी मस्तकावरती दस्तक देत चेंडू निघाला लॉंग ऑनला षटकारासाठी। डीजे धावसंख्या होते धावफलकावरती 27। बिनबादी जमेची बाब असेल, ओंकार तयार आहे। अजून एक परफेक्ट बॅट ऑफ द मिडल वायडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून येतोय हा उत्तुंग षटकार। डीजे 27+6 धावसंख्या होते 33, लगातार तिसरा आला ना तर 1000 कॅश प्राईज असेल। तसेही या दोन षटकारासाठी 400 जमा आहेत, या अगोदर मला वाटतं 2 आलेत ते 400 असतील, काउंटिंग नंतर केली जाईल कोणी किती लगावलेत त्याप्रमाणे ते कॅश प्राईज दिलं जाईल, पण इथे षटकार हॅट्रिकची संधी आहे 1000, त्याहीपेक्षा धावा होतील। फसवलं या चेंडूवरती, अगदी धीम्या गतीनं हा चेंडू टाकला होता, गती कमी होती त्या कारणास्तव टायमिंग चुकलं आणि अगदी मी तर म्हणेन बॅट आणि चेंडूचा स्पर्श न होता चेंडू विसावला इष्टिरक्षकाकडे। डॉटबॉल येतोय, धावफलक स्थिरावेल 33 या धावसंख्येवरती। राकेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल। बॅकफुटवरती आले, जागा बनवली, स्क्वेअर कटचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते, अगदी वेगानं त्या ठिकाणी पोहोचले, पण 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होतील, तिसरी धाव शोधायची होती, फलंदाज तिसरी धाव घेताना होतील बाद, या 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होती आहे 35। 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि धावसंख्या झाली धावफलकावरती 1-35। दर्शन पिंगले यांना आमची विनंती असेल की आपण राकेश पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे।
अमोल शिर्के त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत होते आणि चेंडूची फेकी अगदी जलद गतीने झाली. तदनंतर एस टी रक्षकानं अगदी प्रेझेन्स ऑफ माइंडचा मित्र म्हणून उपयोग करताना अगदी जलद गतीने जो नॉन स्ट्रायकर एंडवरून क्षेत्र फलंदाज निघाला होता ना त्याला बरोबर हेरला आणि तिथे मात्र जी संधी निर्माण झाली ती संधी प्राप्त केली गेली आहे. पहिल्या विकेटचं पतन माझगाव टीमला, पहिला धक्का, धावसंख्या आहे 35, शेवटचा षटक असेल आणि या स्लॉग ओव्हरमध्ये आता या षटकाची जबाबदारी सोपवली जातीये संतोष जोरकर या गोलंदाजावरती. अत्तरगाव संघाच्या कर्णधारास आम्ही विनंती करतोय की आपण आयोजकांकडे संपर्क करावा. अत्तरगाव संघाचे कर्णधार तसा उल्लेख खरं तर आकाश स्पष्ट करायला नको पण आपण समजायला पाहिजे की आपला संपर्क आयोजकांशी होणं गरजेचं आहे. नक्कीच प्रकाश ज्योतातील सामने त्याचा उल्लेख आम्ही यानंतर करणार आहोत की तितकंसं सोपं नसतं. डे आणि नाईटमध्ये फरक काय असतो, वाईट बॉल असल्याचा इशारा. सुरुवात खराब आहे गोलंदाज संतोष जोरकर या गोलंदाजांकडून. वाईट बॉल येतोय, धावफलक वाढेल, 36वी धाव लागती आहे त्या धावफलकावरती. अगोदरच्या मॅचमध्ये 58चा पाठलाग अगदी सहजगत्या केला होता आणि इथे मात्र आपण बघतोय धाबा जमवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. एक धाव शोधायची आहे. क्षेत्ररक्षक स्वतः इष्टीरक्षक त्या ठिकाणी आले होते. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या साह्यानं 37 धावा आहेत धावफलकावरती. किरण तिसऱ्या क्रमांकावरती आले, त्यांच्या बॅटमधून एक धाव आली. सलामीला आलेला केतन चांगला खेळ मैदानावरती साकारतोय. तब्बल 3 षटकार त्यानं लगावलेत, 3 सिंगल आणि 1 डबलचा समावेश त्याच्या खेळीमध्ये आपण बघतो. वैयक्तिक 23 धावांवरती खेळ करतोय. ऋषिकेश 11 धावाकडून माघारी परतलेत. पहिल्या विकेटसाठी भागीदारी योग्य झाली 35 धावांची. सांघिक रूपानं का होईना पहिलं यश मिळवलं गेलं आणि त्यानंतर धावा रोखण्याचा प्रयत्न आहे. नीटचा चेंडू बॅटवरती येत नाही आहे. एकच धाव, एका धावेच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळणार नाही. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती आहे 38. आमच्या समवेत साथी स्कोरर म्हणून फार चांगलं वर्क या ठिकाणी करतायत दिशांत पाटील. काल राज पाटील होते, त्यांचीसुद्धा भूमिका फार चांगली राहिली. नंतरच्या कालावधीमध्ये आदित्य ठोंबरे होते, त्यांनीसुद्धा फार चांगलं योगदान दिलं. इथे मधली एसटी वाकवली जाते आणि दुसरा धक्का माझगाव टीमला. लाव डीजे. नक्कीच जेवढी नावं घेऊ ना तेवढी कमी आहेत. इतके जिगरबाज युवा या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण बघतोय. पण नक्कीच मी या चिंचवली गोहेच्या माध्यमातून एक सांगेन, गतवर्षी याच मैदानावरती घरच्या मैदानावरती चिंचवली गोहे हा संघ खेळत होता आणि त्यांचा जो युवा गोलंदाज होता प्रसाद पिंगले यांनी खऱ्या अर्थानं आपल्या गुणवत्तेनं सगळ्यांना प्रभावित केलं होतं. युवा गोलंदाज आणि त्याचा तो जिगरबाज खेळ गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिला. नक्कीच त्याचीसुद्धा आज आठवण होते. एक जिगरबाज युवा म्हटल्यानंतर विकेट गमावली जाते आणि धावपलक स्थिरावेल 38 या धावसंख्येवरती. डीजे ब्रेक थ्रू कशाला म्हटलं जातं. सांघिक रूपानं जरूर पहिली विकेट आली पण त्यानंतर धावांची गती आहे ना आपसुक रोखली गेली, त्यामुळे भागीदारीला फार महत्त्व असतं. जम बसलेलं फलंदाज विकेटवरती असणं यालासुद्धा फार महत्त्व असतं. क्षेत्रक्षकांची त्या ठिकाणी अगदी सुमार कामगिरी होत असताना 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या वाढते आहे. 40 धावा आहेत त्या धावफलकावरती. 40 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण पाहिली. सुरुवातीच्या 2 षटकात चांगला स्टार्ट माझगाव टीमला होतं. 3 षटकात 35 होत्या असं वाटलं होतं, सहज 50-55 पर्यंत पोहोचेल पण या षटकात वाईट बॉल
न सुरुवात करून सुद्धा रोखलंय संतोष जोरकर या गोलंदाजांनी. आखूड केली लाईन, फलंदाजाने स्टेप आउटहून खेळण्याचा प्रयत्न केला, हे हेरलं गोलंदाज संतोष जोरकर यांनी आणि चेंडूची लाईन कमी केली. फसवलं जातंय डॉट बॉलच्या मदतीनं पहिलं सत्र संपन्न. माझगाव टीमला विनंती, लगेच मैदानावरती उतरा लाईन अपमध्ये. एक मिनटं डीजे. धावसंख्या आहे धावफलकावरती 40, येणारे 24 चेंडू, 41 धावांचा पाठलाग. कृष्णाई अंजरून या टीमला दुसऱ्या सत्रात करावं लागेल. या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील, नेमकं काय घडेल हे आपण बघणार आहोत. पण मी माझगाव टीमला पुनश्च विनंती करेन की आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचे. 24 चेंडू 41ची गरज. वरद विनायक ढेकू आणि होराले दोनही टीमचे कॅप्टन, आपण टॉससाठी यायचे. जुना चेंडू द्या मैदानावरती बच्चे कंपनी, तुम्ही कटाक्ष ठेवायचंय. सलामीची जोडी लगेचच रवाना करण्याची विनंती कृष्णाई अंजरून टीमला असेल. 24 चेंडू 41ची गरज. वरद विनायक ढेकू आणि ओराले टीमचे कॅप्टन. इथून पुढे तुम्हाला कॉल केला जाणार नाही, आपण टॉससाठी यायचंय. आणि जितका वेळ दवडला मॅच संपल्यानंतर जर तुम्ही आलात तर कदाचित षटकांची कपात होईल. 24 चेंडू 41ची गरज. मैदानावरती पाणी न्या, स्वयंसेवकांना विनंती असेल पाण्याची पूर्तता मैदानावरती करायची. या धावसंख्येचा पाठलाग होईल की धावा रोखल्या जातील, काय घडेल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील तुषार धुमाल सर. तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं, मी तुषार धुमाळ, जय हनुमान मित्र मंडळ आयोजित एकता चषक 2023च्या माध्यमातून आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये हार्दिक असं स्वागत करतो. दुसऱ्या मॅचचा दुसऱ्या सत्राकडे आपण वळतोय, पण याआधी पुन्हा एकदा आमंत्रण असेल माझगाव. माझगाव विपक्ष कृष्णाई अंजरून हा सामना मैदानामध्ये चालू आहे, पण यानंतर देखील एक बिग फाईट, एक बिग मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. होराळे संघाचा संघनायक आणि वरद विनायक ढेकू संघाचा संघनायक, आपल्याला आमंत्रण केलं जात आहे. आपण लगेच या टॉस बॉक्समध्ये नाणबेकीचं कौल केलं जाईल. सन्माननीय पाहुणे प्रशांतदा खांडेकर, खोपोली खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. फलंदाज मैदानामध्ये पाठवा कृष्णा अंजरून संघाच्या संघनायकाला शेवटच्या आणि अंतिम पुकार. दर्शनजी पिंगळे यांच्या शुभ हस्ते मात्र प्रशांत दादा खांडेकर यांचं हार्दिक असं स्वागत मात्र केलं जात आहे. अतिथी भव, आपली संस्कृती आणि संस्कृतीचा हा मान सोहळा या व्यासपीठावरती जपला जातोय. मायेची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन जय हनुमान मित्र मंडळ चिंचोली गोहे आयोजित एकता चषकाच्या माध्यमातून प्रशांतजी खांडेकर साहेबांचं होत आहे हार्दिक असं स्वागत. कृष्णाई अंजरून संघाची सलामीची जोडी देखील मैदानामध्ये आली आहे. अजिंक्य रसाळ आणि बरोबरीने आहे संतोष जोरकर. संतोष जोरकर येणाऱ्या चेंडूवरती किती जोर कस फटका मारतोय हे आता पाहायला मजा येईल. पण विनंती आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, तुमचं क्षेत्ररक्षण सजून घ्या. ढेकू संघाचा संघनायक इथे आलाय, होराळे संघाच्या संघनायकाला विनंती आहे. आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये या, मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल मात्र केलं जाईल.
करूया आरंभ, प्रारंभ, शुभारंभ अर्थात या मैच का आजच्या रात्रीचा दुसरा सामना मैदानामध्ये रंगताना पाटला होतोय 24 चेंडू आणि 41 धावांचा। कृष्णाई अंदरून विरोधात माझगाव संघ मात्र एकमेकांच्या समोर उभा आहे। आपल्या गावाच्या नावासाठी अर्थातच क्रिकेटच्या पटलावरती हे युद्ध मात्र इथे रंगणार आहे। फॉर्च्यून इव्हेंट यांच्या माध्यमातून आपण थेट प्रेक्षेपण घर बसल्या मॅचचा आनंद घेताना देशातून विदेशातून क्रीडा रसिक मात्र शुभेच्छा देखील देत आहेत। त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये एकता चषक 2023च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत। गोलंदाज साहिल जाधव पंचांच्या डाव्या बाजूने 7-8 पावलाचा रनअप घेऊन सज्ज झालाय। तर स्ट्राइक एंड वरती आहे संतोष जोरकर, नॉन स्ट्राइक एंड वरती आहे अजिंक्य रसाळ। लेदर क्रिकेटचा एक अतिशय गुणकारी खेळाडू जो आता टेनिस क्रिकेटचा आस्वाद देण्यासाठी मैदानामध्ये आलाय। सन्माननीय केतनजी पाटील साहेबांकडून टीम माझगाव संघाला खूप सारे शुभेच्छा आल्यात। त्यांच्या शुभेच्छा आम्ही इथे कबूल करतो। अर्थातच त्यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती यावं, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत आहे। स्पीडअप दाखवावा लागेल, 9 वाजलेत आणि इथून पुढे तुम्हाला 20 मिनिटांमध्ये हे 4 षटकं कम्प्लीट करायचे आहेत। येणाऱ्या 15 मिनिटांमध्ये तुमचे 3 षटक कम्प्लीट झाले पाहिजेत, अन्यथा सीमारेषेजवळचा एक खेळाडू हा 30-yard सर्कलमध्ये घेतला जाईल। ही महत्त्वाची सूचना आहे आणि टीम होराळे संघाच्या संघनायकाला सूचना करण्यात येते। आपल्याला देखील व्यासपीठावरती त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। गेम इज ऑन, पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार। जबरदस्त चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये तिखट दर्जेदार अप्रतिम चेंडू मात्र गोलंदाजानं फेकलाय। युद्धाची सुरुवात गोलंदाजच्या माध्यमातून झाली आहे पण सांगता फलंदाज करणार का? संतोष जोरकर बरीचशी मैदान यानं देखील गाजवली आहे। कालापूर टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं मोठं नाव आहे आणि या मोठ्या नावाला साजेशी कामगिरी करताना मोठा फटका येणं अपेक्षित असेल। इथे मात्र फटका सजवलाय आणि क्षेत्ररक्षक काव कॉर्नरच्या दिशेनं चपळाईनं चेंडू देखील अडवतोय। चेंडूची उचल फेक देखील झालीय आणि सिंगल धाव मात्र दुसऱ्या चेंडूवरती धावांचा श्रीगणेशा होताना टीम अंजरून संघाची बाजू सिद्ध होतीये। पाटला होतोय 41 धावांचा, 24 चेंडूचा सामोरे जायचं होतं पण आता मात्र उरले शेवटचे 22 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज। 22 चेंडू 40 धावांची गरज, टीम होराळे संघाचा संघनायक याला मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं। आमचे साथी समालोचक आकाशजी देशमुख सरांचं देखील या सोहळ्यामध्ये आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल। लोअर फुलटॉस चेंडू होता, इथे गुडगा वाकून फटका मात्र खेळला जातोय। मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आणि या चेंडूला सीमारेषेजवळ अडवलं देखील गेलं। पुन्हा एकदा एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये आणि क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही येत येणं गरजेचं आहे आणि ते 2 धावा आल्यात। टोटल धावपलकावरती धावा लागल्या, त्या 3 पाटला होतोय। 41 धावांचा दुसऱ्या सत्रामध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। कृष्णाई अंजरून संघाची फलंदाजी तर टीम माझगाव संघाची पहिल्या षटकासाठी गोलंदाजी। आमचे सीनियर समालोचक ज्यांचा आवाज पहिल्या मॅचमध्ये आपण ऐकला, काका मात्रे सर विद्यानगर अलिबाग, यांचं देखील पुन्हा एकदा या सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत। माझ्या समवेत रसायनी परिसरातील एक गोड आवाज अंकित मालुसरे सर देखील आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील मी हार्दिक असं स्वागत करेल। जबरदस्त फटका, आपण या फटक्यावरती सिंगल पूर्ण होतीये, चांगलं क्षेत्ररक्षण झालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। मिडॉनच्या क्षेत्ररक्षकानं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं, मी तर म्हणेल किमान 3 धावा त्यानं वाचवल्या। टोटल धावा लागल्या धावपलकावरती 4, 41 धावांचा पाटला होतोय। संत गतीनं चालू असलेली सुरुवात टीम कृष्णाई अंजरून संघाच्या माध्यमातनं, पण इथे आक्रमण करावं लागेल। या मैदानाचा भौगोलिक विचार केला तर कालच्या रात्रीतील पहिल्याच मॅचमध्ये 78 धावांची नोंद मात्र पाहायला मिळाली होती, पण या मॅचमध्ये आता 41 धावांची गरज आहे आणि इथे वाईट प्लस 1 2 धावांनी धावपलकावरती वाढ। 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळाल्या, खराब चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून फेकला गेला आणि या चेंडूवरती 2 धावा आल्या, टोटल
सहा धावांची नोंद झाली आहे. कृष्णाई अंजरुण संघ मात्र हळूहळू आपल्या डावाची सुरुवात करतोय, पण माझगाव संघाने आता ओळखलं पाहिजे. सलामीची जोडी मैदानावरती चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते, पण इथे विकेट परिस्थिती जर निर्माण करायची असेल तर अचूक टप्प्यावरती जो पहिला चेंडूवरती लक्ष केंद्रित करताना चेंडू फेकला होता तशाच पद्धतीने आता चेंडू टाकावे लागतील. उलटा चेंडू, खराब चेंडू, या चेंडूवरती पॉइंटच्या दिशेने आपण बघतोय मारलं गेलं सीमारेषेजवळ. पॉइंटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नांना मोक्याच्या क्षणी नक्कीच यश मिळालंय. फलंदाजानं धावा घेतल्या त्या दोन दोन या धावांनी धावपळकरती वाढ, टोटल आठ धावा लागल्या स्कोरकार्डवरती. अष्टविनायक मंडप डेकोरेटर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सजवलं जात आहे, ज्यांच्या माध्यमातून आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातोय त्यांचं देखील मी कौतुक करेल. तांडेल हे नाव घेताना आनंद होतो रात्रीच्या वेळी, आणि तेच तांडेल आता डीजेच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. जबरदस्त चेंडू, यावेळेस खोलवर टप्पा, सटीक यॉर्करचा मारा केला गेला. आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं दोन शब्दांचा उल्लेख होत असतो, एक सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा सटीक यॉर्कर. यावेळेस हा यॉर्करचा चेंडू एक धाव देऊन गेला, पहिलं षटक इथे समाप्त झालं. बिनबाद टीम कृष्णाई अंजरुण संघाच्या 41 धावांचा पाठला करताना धावा लागल्या त्या धावपलकावरती टोटल 9 धावा स्कोरकार्डवरती नोंद झाल्यात. अजूनही आपण बघतोय होराळे संघाचा संघाने किती आलेला नाहीये, त्याला विनंती असेल, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत जातोय तर लगेचच आपण आयोजकांशी संपर्क साधा. या मॅचमध्ये आता उरलेत 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. कृष्णाई अंजरुण संघ करतोय फलंदाजी आणि माझगाव संघ करतोय गोलंदाजी. संधी देऊया डी जे तांडेल तांडेल तांडेल. पुण्य आहे पण तुमच्या चरणाशी हे माझं मस्तक झुकतं, हे माझ्या आयुष्यातील खरं पुण्य आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परतब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराजांचं हे गीत डीजेच्या माध्यमातून वाजवलं गेलं. आणि खऱ्या अर्थानं आज गुरुवार आहे, माझ्या साईंचा बार आहे, ही आठवण मात्र डीजेनं करून दिली. पण आठवण आता करून द्यावी लागेल या खेळामध्ये टीम अंजरुण संघाला, टीम माझगाव संघाला. आणि उरलेत 18 चेंडू आणि 32 धावांची गरज. नेक्स्ट बॉलर पणसांच्या डाव्या बाजूनं सुशांत, गोलंदाजी मार्क वरती. इथे जबरदस्त फटका आणि हा फटका जातोय मिड विकेटच्या बाहेर, दणदणीत खणखणीत अप्रतिम दर्जेदार नेत्रदीपक सुंदर देणं भरलेला बिग हिट बिग बिग षटकार. षटकारांना धावा लागल्या धावपळकरती टोटल 15. नरेश दळवी मॅन फ्रॉम होराळे, एक अतिशय सुरेख गुणलेखक, रायगड पॅनलमध्ये ज्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो असे आमचे परम मित्र, यांचं देखील थोड्याच वेळात आगमन होणार आहे. होराळे संघाचे खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे, होराळे संघाला घेऊन ते या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. पण इथे मात्र मैदानावरती चांगला चेंडू फेकलाय गोलंदाजानं, जो गोलंदाज पहिल्या चेंडूवरती षटकारचा मार खाल्ल्यानंतर करतोय कमबॅक. धावा लागल्या धावपळकावरती 15. आता उरलेत शेवटचे 16 चेंडू आणि 26 धावांची गरज. 16 चेंडू 26 धावांची गरज आहे. मॅच अजून ऑन आहे. या मॅचमध्ये नाही अंजरुण संघ जिंकलाय, नाही माझगाव संघ हरलाय. पिक्चर तो अभी बाकी आहे मेरे दोस्त, कहाणी में है ट्विस्ट.
गणेश नाना पाटील खोपोली खालापूर टेनिस क्रिकेट से अध्यक्ष आहेत आणि संकल्पना त्यांची अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळते। त्यांच्या माध्यमातून काही नियम अटी या खालापूर टेनिस क्रिकेटच्या सगळ्या टीम्स वरती लावले गेलेले आहेत। त्यांचं नक्की सूचनांचं पालन त्यांना करावं लागले आणि या सूचना काका मात्रे सर थोड्याच वेळात मायक्रोफोनवरती आल्यावर तुमच्यापर्यंत पोहोचवतील। जय हनुमान मित्र मंडळ चिंचोली गोहे एकता चषकाचा हा दमदार सोहळा आहे। पुन्हा एकदा मी चिंचोली गोहे या सगळ्या ग्रामस्थांना ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं। हे व्यासपीठ तुमचं आहे आणि या व्यासपीठावरती शोभा तुमच्याच माध्यमातून वाढवली जाणार आहे। उरलेत शेवटचे 15 चेंडू आणि 26 धावांची आहे गरज। नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये आलाय तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज निखिल कदम। कदम कदम बढाए जा खुशी के गीत तू गाए जा आणि गरज आहे इथे 15 चेंडू आणि 26 धावांची। याच्या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं एक चेंडू 5 धावांची गरज असताना षटकार आला म्हणजे मैदानावरती क्रिकेटच्या पटलावरती एकता ट्रॉफीच्या माध्यमातून एकोप्याचा खेळ सांघिक कोट्यातील खेळ फलंदाजाचा पाहायला मिळतोय। पण आता गोलंदाज देखील या खेळामध्ये कमी नाहीये। त्यानं मात्र स्वतःला सिद्ध केलं पहिल्या चेंडूवरती षटकार काल्यानंतर त्यानं अप्रतिम दर्जेदार असे चेंडू फेकलेत। आता डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आहे आणि गोलंदाजानं एंड बदललाय तो पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाजी करतोय। स्पीडक दाखवा। आतापर्यंत वेळेचा विचार केला तर जवळजवळ मी तर म्हणेल दहा मिनिटं पूर्ण झालेली आहेत। आज मुठभर जागा कोण सोडत नाही, हातभर जागेसाठी भांडणं चालतात। पण ज्यांनी हे मैदान सातत्यानं या स्पर्धेकरता दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्हाला उपलब्ध करून दिले सन्माननीय पाहुणे संभाजी शेठ पाटील आणि सन्माननीय भगवान नाना पाटील यांचं देखील मी या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करतो। सन्माननीय संभाजी पाटील साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत असेल। आणि गणेश नाना पाटील त्यांच्यावरती खूप खुश आहेत, हे त्यांनी मात्र त्यांच्या वेळेला हाक दिली आहे। ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे काहीतरी नवीन घेऊन संकल्पना मात्र घेऊन आली आहे। बघा आमचे मान्यवर किती चांगल्या विचाराचे, ते सांगतात काल माझं स्वागत झालंय पण मान्यवर आमचे खूप सुंदर असल्यामुळे आमचे आयोजक देखील सक्षम आहेत, ते पुन्हा एकदा त्यांच्या स्वागताला उत्सुक झालेत आणि या स्वागताचा स्वीकार आता मी सन्माननीय संभाजी पाटील साहेबांचं स्वागत मात्र कैलास पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे। बघून घ्या हा चेहरा ज्यांनी एवढं मोठं मैदान वापरण्याची संधी या सगळ्या खेळाडूंना दिली आहे। आजच्या या धावपळीच्या युगात हातभर जागा कोण देत नाही आणि याचं ज्वलंत उदाहरण बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलंय। प्रशांतदादा खांडेकर यांना देखील माहिती आहे पण त्यांना देखील वेळोवेळी हाक दिली आहे त्यांच्या मैदानावरती। काही दिवसातच एक स्पर्धा येते बीड जांबरूकच्या मैदानावरती आणि मैदानाचं नाव देखील काय नाव आहे दादा पाटील बाबांचं ना, पाटील बाबांच्या मैदानावरती जांबरूकच्या गावावरती मात्र स्पर्धा रंगणार काही दिवसात। पण इथे मात्र गोलंदाजानं लागोपाठ 3 विकेट घेतल्यात, हॅट्रिक मात्र त्यानं पूर्ण केली आहे। गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या या हॅट्रिकसाठी। आणि फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून रिप्लेच्या माध्यमातून आपण पुन्हा पुन्हा सातत्यानं पाहू शकतो हा झेल, जो झेल टिपलाय टीम माझगाव संघाच्या या खेळाडूनं। होराळे संघाचा संघनायक आपल्याला पुन्हा एकदा पुकार विनंती केली जातीये। तुम्ही सांगितलं 5 मिनिटात आम्ही पोहोचतोय पण आता 5 मिनिटं होत आलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा विनंती केली जाते का तुमचा एखादा प्रतिनिधी खेळाडू जर मैदानावरती आला असेल तर त्यांनी आयोजकांशी संपर्क साधा। वेळेच्या आधी टीम ढेकू संघ मात्र या मंचावरती या मैदानावरती उपस्थित आहे, त्यामुळं कदाचित तुम्हाला पेनल्टीच्या सामोरे जायला
लावू नका, त्यामुळे विनंती आहे आपण लगेचच आयोजकांशी संपर्क साधा। विकेट हॅट्रिक साठी 500 चं पारितोषिक आहे। सन्माननीय पाहुणे ज्यांचं नाव गुलदास आहे, बघा ज्यांना पारितोषिक लावायचेत ना त्यांनी अशा खेळाडूला पाठवा ज्यांना नाव माहिती असेल, त्यांनी आठवून आठवून सांगितलं। कदाचित मला वाटतं बॅनरवरचा फोटो बघितलाय मारुती रायाचा आणि त्यांनी सांगितलं मारुती यांनी लावलेला 500 रुपयाचं पारितोषिक आहे गोलंदाजासाठी। पण मारुती साहेबांना विनंती, आपण व्यासपीठावरती यावं आणि आपलं देखील स्वागतासाठी जे हनुमान मित्र मंडळ चिंचोली गोहे आतुरतेनं वाट बघतोय। पाण्यासारखं पुण्य नाही, जल है तो कल है। सन्माननीय सुधीरजी पाटील साहेबांनी आम्हाला हे जल, शुद्ध वॉटर, शुद्ध पाणी मात्र देण्याचं काम केले गेले चार रात्र। आजची ही दुसरी रात्र, इथून दोन रात्री मात्र त्यांचं पाणी, हे सगळे खेळाडू मान्यवर, त्याचबरोबर समालोचक आणि अंपायर आणि आमच्या गावातील ग्रामस्थ खेळाडू देखील या पाण्याचा आस्वाद घेणार आणि त्याचबरोबर अन्नदान म्हणजे श्रेष्ठ दान, हे अन्न देण्याचं काम सन्माननीय पाहुणे हेमंतजी पाटील साहेबांनी केलंय। आणि आपण बघतोय या मैदानावरती नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पाटलांचा बोलबाला आहे। बैलगाडी शर्यती असो किंवा मग क्रिकेटच्या पटलावरती अन्नदान असो किंवा पाण्याचं योगदान असो, जिथे तिथे पाटलांनी घेतली हमी तिथे मात्र कुठलीच नाही पडली कमी। जबरदस्त फटका, संत जोरचा जोरकरचा जोर पाहायला मिळाला ज्यानं फेकून दिलं या चेंडूला सी मार रे का पार। तिसऱ्या पंचांची देखील मागणी पण आलाय नक्कीच षटक। डिलिव्हरी 6 धावा जोडल्या जातात, टोटल धावपलकावरती धावा लागल्यात त्या 23। नेक्स्ट कॉल, नेक्स्ट टॉस मात्र केला जाईल, होराळे विपक्ष असेल टीम ढेकू। होराळे संघाचा संघनायक देखील आलाय, त्याचं कौतुक मी करेल, माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचला। सन्माननीय प्रशांत दादा खांडेकर खोपोली खालापूर टेनिस क्रिकेटचे सल्लागार आहेत, ज्यांच्या सल्ल्याने इथून पुढे आता सगळ्या नियम अटी लागू होणार आहेत कारण त्यांची चर्चा ग्रुपवरती जास्त होत असते। प्रणय लाले यांना माहिती आहे, प्रशांत खांडेकर यांची चर्चा ग्रुपवर जास्त होते पण आमचे अध्यक्ष खंबीर आहेत, त्यांनी सांगितलं जो काय निर्णय असेल त्याच्यावरती विचार केल्याशिवाय उत्तर दिलं जाणार नाही। जबरदस्त बडगा, पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं मारलेला संतोष जोरकरच्या बॅटमधनं सिंगल धावेसाठी फटका आणि टोटल धावा लागला धावपलकावरती 24। राज सावंत सांगतोय लेट आले आणि शेट झाले, होराळे संघानं जिंकलाय टॉस आणि क्षेत्रक्षणाचा घेतलाय निर्णय, ही मॅच संपल्या संपल्या लगेच मैदानामध्ये जा आणि तुमचा खेळ मात्र दाखवा। त्याने होराळे संघाची ओळख आहे त्यांचे गोलंदाज आणि त्यांच्या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल क्रिकेटच्या पटलावरती सुंदर खेळ। जबरदस्त चेंडू होता, स्वतःच्या बॉलर मध्ये गोलंदाजाने चेंडू उचलण्याचा प्रयत्न, लेग बाईटच्या माध्यमातून पंच चुलबुल पांडे सर सांगतायत एक धाव धावपलकावरती लागली आहे आणि एका धावेनं स्कोर कार्ड वरती टोटल 25 येणार आहे। 7 चेंडू 16 धावांची गरज,
7-16। गणेश नाना पाटील खोपोली खालापूर टेनिस क्रिकेट से अध्यक्ष आहेत। से विचार विनिमय घेताना आमच्या सल्लागारांची इथून पुढे कायदेशीर सल्ले मात्र प्रशांत जी खांडेकर त्यांना देणार आणि त्या सल्ल्यानुसार पुढे खोपोली खालापूर टेनिस क्रिकेटचा खेळ मात्र भरणार ज्याची नियमावली थोड्याच वेळात आमचे सन्माननीय सीनियर समालोचक काका मात्रे सर मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवतील। पाणी मैदानामध्ये द्या शेवटच्या सहा चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज आहे। 41 धावांचा बाटला करताना 15 सहा चेंडू 15 धावा 15 धावा शेवटचे सहा चेंडू घेऊया एक छोटासा ड्रिंक ब्रेक आणि ऐकूया सुमधुर संगीत। अष्टविनायक मंडप डेकोरेटर नयन तांडेल डीजे ऑपरेटर। जे चेंडू अपन मैदान मध्ये बघतोय नेव्या कंपनीचे वापरले जातात पण ते पुरस्कृत आम्हाला केलेत सूरज शेठ केदारी जो अच्छे अच्छे पे पडते भारी उनका नाम है सूरज केदारी। सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या व्यासपीठावरती आगमन होतंय त्यांना आमंत्रण असेल आपण व्यासपीठावरती यावं आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवावी। आणि जे कूलर आपण बघतोय बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट गोलंदाज राहुलजी पाटील आणि सन्माननीय आमचे परम मित्र हरेश पाटील यांनी मात्र ते कूलर दिलेत। गर्मीचे दिवस सुरू झालेत आणि जर कूल राहायचं असेल जर तुम्हाला थंड व्हायचं असेल तर या कूलरचा आस्वाद नक्की घ्या पण खेळ त्याच्यासाठी चांगला करावा लागेल। सहा चेंडू 15 धावांची गरज गोलंदाजी मार्गवरती माझगाव संघाचा स्लॉग वर षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाज केतन आजचा बड्डे बॉय ज्याचा आज वाढदिवस आहे त्याला वाढदिवसाच्या आपण जय हनुमान मित्र मंडळ चिंचोली गोहे आयोजित एकता चषक 2023 माध्यमातून क्रिकेटमय हार्दिक असे शुभेच्छा देऊया। त्याचा त्याच्या मामाचा गाव आहे आणि मामा देखील आता उत्सुक झालेत या सहा चेंडू मध्ये तो 15 धावा वाचवतोय की नाही हे पाहण्यासाठी जबरदस्त चेंडू काय चेंडू मात्र त्यांना टाकलाय असं वाटलं होतं फलंदाज या चेंडूला फाईन लेग क्षेत्राच्या दिशेनं मारेल पण चेंडूचा उंची मात्र त्यानं कमी केली त्यानंतर यष्टरक्षकाने या चेंडूला अडवला आणि निर्धाव चेंडूची झाली सांगता शेवटचे 5 चेंडू आणि 15 धावांची गरज। तीन विकेटसाठी प्रेमजी कांबळे साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे। हा जबरदस्त फटका इथे फाईन लेग क्षेत्रामध्ये आता चेंडू जातोय अर्थातच सीमारेषा पार मिळतील 4 धावा आणि या 4 धावांच्या मदतीनं टोटल स्कोर कार्ड वरती वाढ 29 शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज डीजे ला मिळतीये संधी ठोक डीजे। फॉर्च्यून इव्हेंटचे स्क्रीन ऑपरेटर जे आज खऱ्या अर्थानं सगळ्यांची मनं जिंकतायत अंकित पाटील हे स्क्रीनवरती बसलेत आणि त्यांच्या बोटांची जादू दाखवतात पण ते सांगतात नयन तांडेल एवढा हुशार आहे त्यांनी नाईट रजनी करून 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 त्याला आता टायमिंग माहिती आहे कुठल्या टायमाला कुठलं गाणं लावायचं आणि ताकतीशीर मारलेल्या फटक्यावरती त्यांनी बजरंग बलींची आठवण करून दिली त्यानं गीत लावलं जय जय हनुमान पण येणाऱ्या आता 4 चेंडूवरती 11 धावांची गरज असताना आजच्या बड्डे बॉयला देखील सागणं घालावं लागेल मारुती रायाला आणि ही स्पर्धा आहे जय हनुमान मित्र मंडळ चिंचोली गोहे आयोजित आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय इट्स अ वाईट ऑफ स्टंपच्या लाईनमध्ये हा चेंडू लाईन भरकटताना पाहायला मिळतोय। अंकेश तांबडे यांचा इशारा एकदम अप्रतिम आहे पहिले ते सांगतात बघा आणि हा वाईट
जबरदस्त चेंडू मोहा दाडकोला संभ्रमात पडला फलंदाज संतोष जोरकर असं वाटलं होतं या सामन्यामध्ये स्वतःचा जोर दाखवेल पण त्याचा जोर इथेच थांबवला आणि गोलंदाज जाणं मात्र साधली संधी. आजचा वाढदिवसाचा जो काय त्याला तोफा मिळणार होता जे काय त्याला गिफ्ट मिळणार होतं त्यानं घेतलंय कारण फलंदाजाची घेतली त्याने विकेट. ठोक डीजे व्यासपीठावरती पाहायला मिळतात युवा सेना साजगाव जिल्हा परिषद विभाग संघटक सन्माननीय रोशन शिवाजी देशमुख साहेबांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या बरोबरीने सन्माननीय पाहुणे महेश शेठ पाटील यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करतोय. इथे नेक्स्ट बॅट्समन सहाव्या क्रमांकावरती ओमकार मैदानामध्ये आलाय. विजयासाठी तीन चेंडू 10 धावांची गरज आहे आणि या मैदानावरती या 10 धावा होऊ शकतात. याआधी देखील सामन्यामध्ये पाहिलं 1 चेंडू 5 धावांची गरज असताना षटकार आला होता आणि सामना देखील जिंकला होता. इतरे जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक थांबला त्यानं केली चूक या चुकीला माफी नाही. निर्णय क्षणी यूटर्न देणारा येतोय 4 धावांसाठी चौकार चौकार चौकार. मन मात्र रमते क्रिकेटच्या या क्षेत्रामध्ये. जय हनुमान मित्र मंडळ चिंचोली गोळे आयोजित एकता चषकाच्या माध्यमातून सन्माननीय पाहुणे मारुती ढवालकर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मारुती ढवालकर साहेब सांगतात तू विकेट घे मी पारितोषिक देतो पण इथे मात्र गरज आहे 2 चेंडू आणि 6 धावांची आणि स्ट्राईक एंड वरती आहे ओमकार. जबरदस्त चेंडू स्वतःच्या बॉल थ्रू मध्ये चेंडूवरती सरसावला होता गोलंदाज पण इथे मात्र सिंगल घेतली जातीये आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. पहिली मॅच देखील 1 चेंडू 5 धावांवरती अडकली आणि ही मॅच देखील 1 चेंडू आणि 5 धावांवरती पाहायला मिळतीय. स्ट्राईक एंड वरती प्रणय लाले यांचा लाडका खेळाडू सुमित आणि सुमितनं जर या चेंडूवरती षटकार मारला तर प्रणय लाले यांच्याकडनं 500+ 1000 म्हणजे 1500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा वेळेला महत्व द्या. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती आहे तुमच्याकडे काही क्षण उरलेत. हा जबरदस्त चेंडू होता आणि निर्धाव ताकदीनं देखील टाकला गेला. पहिल्या मॅच मध्ये फलंदाजानं स्वतःला सिद्ध केलं या मॅच मध्ये गोलंदाजानं सिद्ध केलंय म्हणजे या मैदानावरती क्रिकेटचा खेळ सातत्यानं असाच पाहायला मिळणार. पण होराळे संघाला विनंती केली जातीये लगेच मैदानामध्ये या क्षेत्ररक्षण सजून घ्या तोपर्यंत पाहूया या मॅचचा शिल्पकार या मॅचचा मॅच ऑफ द प्लेयर. 12 चेंडू 26 धावांचं योगदान दिलं आणि